सैन्यदलातून सुट्टीवर घरी येण्यासाठी निघालेल्या टाकळीवाड्याचे वीर जवान प्रशांत निर्मळे यांचे अपघाती निधन झाले होते. गुरुवारी त्यांचे पार्थिव अंतिम संस्कारासाठी टाकळीवाडी येथे आणण्यात आले असताना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या ठिकाणी उपस्थितीत राहून जवान प्रशांत निर्मळे यांच्या पार्थिवास पुष्पमाला अर्पण करीत अभिवादन केले आणि आदरांजली वाहिली. जवान निर्मळे यांच्या परिवारांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. सैन्यदलाच्या गाडीतून निघालेल्या जवान निर्मळे यांच्या अंत्ययात्रेत सहभाग घेतला. प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार श्री आरगे, सैन्यदलातील अधिकारी व जवान उपस्थित होते. अमर रहे, अमर रहे प्रशांत निर्मळे, अमर रहे अशा घोषणा देत अंत्ययात्रा टाकळीवाडी गावांमधून काढण्यात आली होती. लहान थोर युवक वडीलधार मंडळी आणि महिलांसह संपूर्ण गाव अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. टाकळेवाडी गावावर शोकाकाळ पसरली होती. ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवून जवान निर्मळे यांना आदरांजली वाहिली. सैन्य दलाच्या वतीने जवान प्रशांत निर्मळे यांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात आली. शोकाकाळ वातावरणात जवान निर्मळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नवा महाराष्ट्रसाठी ओंकार पिसाळ.